हाय फ्रेंड्स, तर आता मी चाललेली आहे दादरला. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कालच दादरला गेली ना, आज पण का चालली? तर तुम्हाला माहितीच आहे, काल जो मी ड्रेस घेतला होता, म्हणजे ड्रेस आणला होता माझ्या मुलीसाठी भाड्याने, तो ड्रेस मी द्यायला चाललेली आहे. तर आज देणं गरजेचं आहे, नाही दिलं तर परत भाडं वाढेल म्हणून चाललेली आहे. आणि काय आहे माहिती आहे का, भरपूर थकलेली होती काल. ते पूर्ण लोअर परेल, दादर, ज्वेलरीसाठी एवढी फिरली सगळीकडे, भरपूर थकलेली. आणि त्यातल्या त्यात मग सगळं आवरून परत मुलीचा मेकअप, आणि परत मग मुलीसोबत पूर्ण कांजूर फिरली. तर एवढं सगळं आणि भरपूर भरपूर थकलेली खरंच. आणि एवढं सगळं होऊन आज परत सगळी घरातली कामं करून त्यानंतर परत आता निघाले दादरला ड्रेस द्यायला. नाही गेली तर भाडं वाढेल बरोबर, म्हणून जाणे गरजेचंच आहे. तर आज काही मी दादर वगैरे एवढं काय दाखवणार नाही, कारण सारखं तेच दाखवलं तर ते योग्य वाटत नाही. आणि तुम्ही सुद्धा स्वतः बोलणार की ही काय सारखं तेच दाखवत असते, म्हणून त्यामुळे मी काय दाखवणार नाहीच आहे. तर फक्त बोलणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ करणार आहे आजचा, खूप जास्त मोठा नाही करणार आहे. तर असेच भरभरून प्रेम देत राहा, कमेंट करत राहा. तुमच्या एका कमेंटने मला चांगला उत्साह मिळतो आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ करण्याचा, म्हणजे मी प्रयत्न करत जाईन, म्हणजे जेवढं जमेल तेवढं. तर असंच प्रेम असू द्या आणि असंच म्हणजे भरभरून प्रेम देत राहा. परत कमेंट करत जा छान छान, ते कमेंट वाचून, तुमच्या छान छान कमेंट वाचून खूप उत्साह मिळतो मला. तर चला मग असंच प्रेम देत राहा शेवटपर्यंत. तर चला मग आता दादरला चालले मी, बघूया तिथे आता ड्रेस देईन आणि मग लगेच मी परत येणार आहे, कारण वाजले आहेत 4:30 वाजले आहेत बघा संध्याकाळचे. तर आता निघाले, लगेच स्टेशनच्या बाजूला आहे म्हटल्यावर लगेच जाऊन देऊन पटकन येईन घरी. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आणि हो, असंच प्रेम देत राहा बरं का, खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून स्पेशली. आणि असं भरभरून प्रेम देत राहा. बाय बाय. बघा फ्रेंड्स, आता आज आहे ना, सर्व दुकानं जे आहेत ते सर्व चालू आहेत. आणि काल जेव्हा आली तर सर्व दुकानं बंद होते, सोमवार पण होता आणि प्लस शिवजयंती पण, त्यामुळे पण असेल कदाचित. तर सर्व दुकानं जे आहेत ते आज ओपन आहेत आणि गर्दी पण खूप आहे. काल पण होती गर्दी. येलो कलरचा नाही का? हो हो, दाखव दोन शायनिंग वाला. ह्या साडीवर दाखव हा मॅच. कोणता मॅच होतोय बघा, पाच द्या मग. 80 हा, 120 तर फ्रेंड्स, आता माझं जे काम होतं ते झाले सर्व, म्हणजे मुलीचा ड्रेस पण दिला आणि मला ज्या हव्या होत्या वस्तू त्या पण घेतल्या. पण आता काय झालं, मला आता आठवलं की माझ्या मैत्रिणीने माझ्या म्हणजे तिच्यासाठी मगरसूत्र पण सांगितलेले आणायला. तर आता म्हटलं आता निघता मी मगरसूत्र घेईन. तर आता काय झालं, इथे आले पण इथे काय झालं, सगळे म्युन्सिपाल्टीवाली ती गाडी जी आहे ती आलेली आणि सगळे दुकानं जी आहेत ते म्हणजे बंद केले ना, आता परत लावायचं चाललं आहे त्यांचं. तर आता इथे थांबली आहे मी, वाट बघते आहे, कारण ती जी बाई आहे मगरसूत्रवाली जी बाई आहे ती बाई इथेच उभी राहते आणि इथेच बसते. तर म्हटलं आता तिच्याकडून घ्यावं, पण ती काही आहेच नाही. तर आजूबाजूला विचारलं मी त्यांना, तर ते बोलले आता लावतीलच थोड्या वेळामध्ये. तर आता बघू आता काय, तर आता मी वाट बघते आहे. जर आली तर ठीक आहे 5 मिनिटात, जर नाही आली तर मग मी निघेन, कारण मुली पण एकट्या घरी आहेत. तर आता लवकर जायचं आहे मला, बघू जर 5 मिनिटात आली तर ठीक आहे, नाही तर मग मी निघेन आता. काय कशा आहेत, ओळखलात ना? आले का मगरसूत्र मी सांगितलेलं पाहिजे? ते पण जाळवायला पण दाखवा ना, ते छोटे आहेत ना सिंगल, ते पण दाखवा. मी तिथे वाट बघते आहे तिथे असाल असाल म्हणून, मग आता बघितलं इकडे जरा कार लावली आहे ना, हा म्हणते त्याच्यामुळे ते दिसलं नाही, मग आता इथे आली आहेत वाटतं.
बरं झालं नाही तर आता मी निघणार होते 5 मिनिटं वाट बघूया नाही तर निघेन मग आता हो ते सात मग तेच त्यांना विचारलं म्हणजे इथे लेडीज असतात त्याकडे मग ते बोलले की लाव दिलं सात थोड्या वेळा तसं बोलले आणि म्युन्सिपालिटीवाली गाडी पण आली ना हां त्याच्यामुळेच प्रॉब्लेम झाला नाही तर आता मी निघणार होते म्हटलं वाट बघून म्हटलं तरी झालं मी 5-10 मिनिटं झाले मी इथे सर मागे घेतलं ना त्याच्या त्यातलं दाखवा हे 36 इंचचं दाखवा हां हां अशातलंच पाहिजे पण हे जास्त हे नकोय मला कसं हां काळेमणी जास्त पाहिजे आणि हे कसं जास्त सोनं जास्त आहे याच्यात माझ्या मैत्रिणीला पण पाहिजे होतं ना म्हणून त्यातलं म्हटलं मी मागे नाही का घेतलं त्यातलं एक घेईन तर तुम्ही आता ते 30 इंचचं आहे बोलताय हां मग तिला ते 36 इंचच पाहिजे आहे आता हे आहे 36 इंच पण हे असं आहे तिथे सांगितलं ते आणलंच नाही हां ना म्हणजे कधी आणणार वगैरे काय सांगून ठेवाल काय म्हणजे तसं यायला मग तुमचा नंबर देऊन ठेवा मला हां शुक्रवारी चालेल हां यातलं हां हो याच्यामधलं 36 आणि हे 3 असतात ना 3 असतात नाही 2-3 होते पण 2 वाटेच पाहिजे ना सेम म्हणजे बघा हे नको थांबा इथे होतं आता मी बघितलेलं हे बघा या सुंदर वाटते हां हे सुंदर आहे पण कसं छान आहे परफेक्ट आहे मी मागे घेतलं ना सेम आहे पण कसं हे 3 याचं पाहिजे ना 36 इंच पाहिजे हे 30 इंच आहे ना प्रत्येक वेळेस 2-3 वेळ झालं ना तसंच वापस जाऊन येतच नाही ना ती मला सारखी सांगते की मागे घेऊन ये घेऊन गेली कधी तर घेऊन ये चालेल चालेल ठीक आहे समोसे दे दो दो बस पार्सल है चटनी देना तर फ्रेंड्स आता आली मी दादरवरून आणि बघा लगेच आल्याबरोबर खायला लागल्या आल्याबरोबर पहिले विचारतात मम्मी काय आणलंस आणि पहिले पिशवी शोधायला जातात मम्मी काय आणलंस काय आणलंस आणि आता तुम्हाला माहितीच आहे बाहेर गेलं की पोरांसाठी काय नाही काहीतरी खाऊन आलं तर खुश होतात मी पण तेच करायची माझी मम्मी बाजारात गेली घरी आली की मी सारखी मम्मी काय आणलंस खायला काय आणलंस सारखं पिशवी शोधत राहायचं हेच व्हायचं तसंच आता माझ्यावर गेलेल्या मुली मी पण लहानपणी तेच करायची सगळे तेच करते तर करा करा एन्जॉय करा खावा नको नको मला नको खातो दोनच आणले समोसे तर म्हटलं नको मला कारण मला पण खूप हेवी झालेलं म्हणजे दुपारचं जेवण पचरलं नव्हतं म्हणून मग म्हटलं नको दोनच घ्यायला तर सगळं सामान घेतलं म्हणजे सगळं म्हणजे मला जे पाहिजे होतं काल आता तुम्ही बघितलंच म्हणजे काल जो आहे तो दुकानं सगळे बंद होते आणि सोमवार पण होता त्यातल्या त्यात आणि शिवजयंती होती म्हणून मग त्यामुळे सगळं बंद होतं म्हणून आज मग ज्या काही वस्तू हव्या होत्या त्या घेतल्या आणि मग काही काही ब्लाऊज पीस वगैरे काही नस वगैरे होते पाहिजे होते ते घेतले आणि मग आली घरी आणि हिचा ड्रेस पण मला द्यायचा होता तर ते जाणं गरजेचंच होतं झालं सगळं ओके तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये बाय बाय बाय